नमस्कार मित्रांनो, मी मनोज परब, सह्याद्री मिरर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, वृक्ष, पाणी, फुले अशा चैतन्यरूप वस्तूंना देवत्व बहाल केलेली आपली प्राचीन भारतीय संस्कृती, आणि या संस्कृतीचे पुरावे आपल्याला प्राचीन आणि दृढ अशा काही निवडक परंपरांमधून मिळतात। काही तुरळक जमातींनी प्राचीन काळापासून आज मितीपर्यंत अशा काही परंपरांचं जतन केलेले आहे, ज्या आजही अगदी जशाच्या तशा जपून ठेवण्यात आल्या आहेत। अशीच एक परंपरा म्हणजे धालो। कुडाळ तालुक्यातील आकिरी गावातील तेलीवाडीने धालो ही परंपरा तिच्या मूळ स्वरूपात आजही टिकवून ठेवली आहे। तब्बल 11 दिवस महिला राज असलेले आणि अगदी छोट्या मुलीपासून ते अगदी वृद्ध विधवांना विशेष स्थान देणाऱ्या या धाल्यात सगळं काही स्त्रियाच करतात, पुरुषांना यात अजिबात स्थान नसते। चला तर मग आजच्या या व्लॉगमध्ये पाहूया आकिरीचा धालोत्सव। महाशिवरात्रीनंतर चाळो, नरसिंह अशा वनदेवतांना जागे केले जाते, त्यांना मंदिर बांधून दिलं जातं, पूजा करून नवस बोलले जातात, फेडले जातात, शेवटच्या दिवशी बळीही दिला जातो। या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे 11 दिवसांचा कारभार स्त्रियाच पाहतात। खेळ खेळतात, लोकगीतांची आळवणी होते, एवढेच नव्हे तर रुपवाद होऊन लग्नही लागते। सप्तपदी होमहवन होऊन त्यानंतर वाजत गाजत वरातही काढली जाते। आकिरी गावातील तेलीवाडीने धालो ही प्राचीन परंपरा मूळ स्वरूपात अगदी जीवापाड जपली आहे। याची सुरुवात केव्हा कधी कशी झाली याबाबत कोणालाही नेमकी माहीत नसली तरी आपल्या पूर्वांपार प्रथेप्रमाणे चालत आलेली एक प्रथा म्हणून धाला लोकांनी जपला आहे। गोव्यात बऱ्याच ठिकाणी धालोत्सव साजरा केला जातो। सिंधुदुर्गात मात्र सावंतवाडी तालुक्यात माझगाव, मळगाव तसेच दोडामार्ग आदी ठिकाणी हा उत्सव साजरा होतो। या उत्सवाची कल्पना वनदेवतेला जागृत करून आपला उन्नती करून घेणे, देवतेचा आशीर्वाद घेणे हा आहे। जेव्हापासून कृषी संस्कृतीची सुरुवात झाली तेव्हापासून हा उत्सव सुरू झाला असावा असे वाटते, कारण या उत्सवातील सर्व देव हे निसर्गातील आहेत। त्यांची साधना करण्याची ही प्रथा ही सुद्धा आदिमकालीन अशीच आहे। धालोत्सव जेथे साजरा होतो त्या स्थानाला मांड असे म्हटले जाते। या मांडावर बालिका, युवती, सुहासिनी आणि विधवा एकत्र जमतात। मांडाचे मानकरी महिला समयी प्रज्वलित करून केळीच्या पानावर तांदूळ ठेवून देवाची आराधना केली जाते। गंध, नारळ, काजळ तसेच इतर पूजेचे साहित्य ठेवून वनदेवता चाळो, धरित्री माता, मांडदेवता तसेच ग्रामदैवत यांचीही आराधना केली जाते। जमलेल्या स्त्रियांना गंध लावून बायका एकत्रितरित्या देवाला गाराणे बोलणे करतात। हे सर्व कार्य चालू असताना लोकगीते, स्तुतिगीते, ओव्यांची आळवणी केलीही जाते। याच ठिकाणच्या मनोरंजनात्मक विविध खेळाला सुरुवात होते। जमलेल्या बायकांच्या मांडासमोरील मोकळ्या जागेत 2 पंक्ती करतात, एकमेकांच्या कमरेत हात कुंपून गाणी गायली जातात। त्यानंतर देवतांच्या नमन आणि गाण्यांमध्ये त्या त्या देवतेचे नाव घेऊन धाल्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होते। धालो उत्सवाच्या शेवटच्या दिवशी स्त्रिया स्त्रियात होणारी लग्ने, सप्तपदी, होमहवन, वरात हे सर्व काही पाहण्यासारखे असते। लग्नानंतर उपस्थित सर्वांना लाडू वाटून वड्यांचे जेवण घातले जाते। तसेच शेवटच्या दिवशी सावजाची शिकार, घार कोंबडी, केळी कुत्रे, कुवाळा, फुगड्या असे
विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ या महिलांकडून खेळले जातात। पूर्वी स्त्रियांचे खेळ सुरू असताना बाजूच्याच मळ्यात पुरुषांचा मिठफळे हा मर्दानी खेळ खेळला जात असे सांगितले जाते, मात्र काळाच्या ओघात तो बंद पडला। रात्री उशिरा खेळ खेळलो आम्ही, मेळ मिळलो आम्ही या गीतावर आळवणे होते आणि त्यानंतर आच्यान झालो काबार झालो धाल्याच्या माथ्यार शेणाचो कालो असे सांगता लोकगीत गाऊन मांडावर शेणाचा काला सडा समार्जन करून धाल्याची सांगता होती।